देवा, देवानंद वळवई। आज देवानंद नावाचे दोन खेळाडू आहेत आणि दोन्ही चं आडनाव सुद्धा वळवी आहे। एक आहे मामनगाव या संघामध्ये, तर एक आहे मंगलमोती स्पोर्ट्स नागले या संघामध्ये। आणि एक चांगला क्रिकेट, मात्र देवा वळवी अगोदर आपण जर पाहिलं तर चांगला ऑलराउंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं। आता तर नक्कीच अनुभव त्याच्याकडे अजून थोडासा एक्स्ट्रा आहे। लॉअर फुल टॉस आउटसाईड दमडे लेग, वाईट चेंडूची नोंदवली, धावफलक पुढे सरकल्या गेल्या, धावफलकावरती धावा लागल्या गेल्या। तर 26 रन ऑन द स्कोरबोर्ड। बुधाजी यांचा पुढचा चेंडू, इथे मात्र दिपेश नाही, राकेश आला चेंडूच्या खाली आणि ते मात्र एक चांगली झेल घेतली गेली फलंदाज बाद। सुपर कामगिरी आणि त्या कामगिरीच्या जोरावरती आपण पाहू शकतो धावसंख्या 26 आणि फलंदाज बाद चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 धावा, 4 चेंडूमध्ये 10 धावा करून देवानंद वळवी बाद झाला। नवीन फलंदाज बाळा मैदानाच्या आतमध्ये येतोय। बाळा याने सुंदर झेल टिपला होता या अगोदरच खंडीपाड्याच्या मॅचमध्ये। किरण धूम याचा उत्कृष्ट झेल मी म्हणेन आजच्या दिवसातला। धावत होता, थांबायचं होतं, चेंडूचा समोर आणायचं होता आणि झेल घ्यायचा होता। ओम सागर स्पोर्ट्स बामनगाव विरुद्ध विजयदीप कोपरेपाडा। विजयदीप कोपरेपाडा संघ आपला विजय रथ पुढे ठेवेल की मग ओम सागर स्पोर्ट्स बामनगाव संघ। या ठिकाणी हवेमध्ये चेंडू, चांगला शतरक्षण झालाय। या 2 धावीने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती। जबरदस्त असा मॅच, सुंदर अशी स्पर्धा। ओ सुरेख फटका, सुरेख फटका, षटकार। धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या 34 धावा, 35 धावांचं लक्ष हे 18 चेंडूमध्ये। चला या ठिकाणी चिठ्ठ्यांचा कौल आपण करतोय। तर आजच्या दिवसातील 2 विजयी संघ आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि एक विजयी संघ आपल्याला मिळणार आहे। पहिला विजयी संघ जर आपण पाहिला तर मंगलमूर्ती नागले संघ, दुसरा विजयी संघ जयंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा आणि आता मिळणारा एक विजय संघ। या 3 संघांच्या चिठ्ठ्या उडवल्या जातील, त्यासाठी मात्र कर्नालपाडा आणि मंगलमूर्ती या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल। मंगलमूर्ती संघ या ठिकाणी आहे, कर्नालपाडा संघाचा कर्णधार मलाडे या ठिकाणी आला असेल तर आम्हाला सूचित करायचं आहे। मलाडे भावेश जाधव आहे कर्णधार। भावेश या, चिठ्ठ्या आपण उडवणार आहोत, चिठ्ठ्या उडवणार आहोत, लवकर लवकर या।
चला चला कर्नालपाड़ा संघ अपना संघ नायक पाठवून द्या कर्नालपाड़ा लवकर या जरा चिट्ट्या या ठिकाणी उडवल्या जातील लक्षात घ्या दोन चिट्ट्या उडवल्या जातील हा तीन चिट्ट्या उडवल्या जातील त्याच्यातले दोन उचलले जातील त्यांचा मॅच लागेल राहील तिला बाय असेल दोन उचलायच्या दोन उचलायच्या दोन उचला चारू आणि त्या वाचून दाखवायच्या दोघांनी एक एक उचला तिला बाय छोटा तारबी काय अरु वाचता नाहीत विजयी संघाला बाय जरा टॉस करून घ्या लगेच टॉस करून घ्या विजयी संघाला बाय चला वरतीच या वरतीच या दोन्ही संघाचे संघ नाही कॅप्टन्स या कॅप्टन्स असतील आणि दोन्ही खेळणारे असतील खेळणार आहेत ना दोन्ही दोघे जण नाही तर कॅप्टनला बसवता नाहीत लक्षात घ्या मी कृष्ण भोईरांना विनंती करतोय या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत कृष्णा तारवी यांच्या ऑल द बेस्ट दोन्ही संघांना पहिला चेंडू आणि या ठिकाणी पहिलाच फलंदाज राकेश गोवारी बाद मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघाने नाणेफेकीचा कल जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे पहिल्या चेंडूवरती दरम्यान सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि गडी बाद झालाय राकेश गोवारी दिनेश पडवले आणि दीपेश पडवले हे दोन बंधू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लक्ष जे आहे ते तीन षटकांमध्ये 35 टार्गेट आहे 35 to win आणि 35 to win आहे पहिल्या चेंडूवरती राकेश गोवारी बाद झालाय आदरणीय सन्मान्य रोहिताजी कानात यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हावं रोहिदास कानात यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजकांना लाभलं आहे राईट अमोर द विकेट हवे मध्ये चेंडू आहे चेंडू खाली शतरक्षक पोचतोय का अरे सुंदर जेल क्या पाहत आहे कॅच ऑफ द टुर्नामेंट आपण म्हणू शकतो जबरदस्त लॉंग ऑन वरनं मिड ऑन वरती येतोय आणि सुंदर झेल टिपतोय उत्तम देंडा उत्तम कामगिरी उत्तम या खेळाडूची लक बहादूर का साथ देत आहे असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्येच एक बहादुरी दाखवली आणि नशिबाने साथ दिली विजयदीप कोपरेपाडा संघ नाराज आहे आणि मी म्हणेन नाराज असणं लाजमी आहे कारण फलंदाज त्यांचे बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झाले आहेत ऑन हॅट्रिक असेल संतोष वल्वी संतोष वल्वी नावाचे दोन खेळाडू एका संघामध्ये थोडस कमी बघायला मिळतं ऑन हॅट्रिक संतोष वल्वी राईट आम और द विकेट चा मारा जय मंदिर एंड च्या बाजूना ओ क्या बात है क्या बात है चंडू अपसेट चा मात्र फलंदाज या ठिकाणी नवीन फलंदाज जो आला है जितेंद्र कुंभारे याला मात्र चंडू समजत नाहीये
धाव संख्या एक ही धाव अजून झालेली नाही आहे। 35 चा टार्गेट आहे, 35 टू विन। संतोष और फिर डिलिवरी ऑन साइट ला खेला जाता है। शतरक्षक त्या ठिकाणी आता मात्र मिसफील्ड, ज्याने सुंदर शतरक्षण केलं होतं त्याच्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार झालाय आणि धावा दिल्याच्या चार चौकार। बघा क्रिकेट काय दर्शवतं, नवीन नवीन दृश्य या ठिकाणी बघायला मिळतात। हॅलो चेक, हॅलो हॅलो, आवाज कमी केला रे विशू, नाही ना। जबरदस्त अशी कामगिरी, क्या बात है क्या बात है। सुरेख सुरेख अशी गोलंदाजी, मला वाटतं चार धावांव्यतिरिक्त एकही धाव चांगली मेहनतीने बनवता आलेली नाही आहे। शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा, ऑफ साइडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू, चेंडूखाली पंडित आणि या ठिकाणी पंडित याने कुठलीच चूक केली नाही। फलंदाज बाद, षटक समाप्त झालं पहिलं, 3-4। हॅलो चेक, हॅलो विकेश, हा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये विकेश खडपडे याने चांगली खेळाडू उतरे नृत्य दाखवले ते अगोदर सुद्धा। आता मात्र संतोष याने एक चांगला क्रिकेट खेळला आहे आणि फक्त चार धावा दिल्यात, 31 धावांची गरज 12 चेंडूमध्ये। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला आहे, दिशा चांगली आहे, परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती होते। बघा तुमच्या वेगाला मारक जर कोण असेल तर तुमचा स्वतःचा वेगच असतो, मात्र वेगाला परतवून लावण्यापेक्षा मी म्हणेन त्याला फक्त दिशा द्या, ती दिशा तुम्हाला त्या वेगावरती नियंत्रण मिळवण्याचं सामर्थ्य देते। एखाद्या वेगवान गोलंदाजाला खेळत असताना मात्र ही वृत्ती साधायला हवी। पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू आणि फलंदाज बाद, फलंदाज बाद झालाय। ओपनिंग पेअरमध्ये आला होता दीपेश, त्याच्याकडनं अपेक्षा होती मात्र कुपरेपाडा संघाला अजून एक झटका बसलाय, चौथा झटका दीपेशच्या रूपानं। काय जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त कामगिरी, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। भूपेंद्र घरत, विजयदीप कुपरेपाडा संघाच्या माध्यमातून विकेश याला दोन चेंडू हाताळले, एकही धाव दिलेली नाही आहे आणि एक विकेट मिळवला आहे। ऑफ साईडला चांगला फटका खेळलेला आहे शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण झाले पंडित याचं। मात्र दोन धावा मिळतात, दोन धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय 6 या धाव संख्येवरती।
आता चेंडू शिल्लक असतील ते 9। यस, संतोष कुवम यांचं आगमन झालेलं आहे। खूप खूप स्वागत आहे। कृष्णा भोर यांनी आम्हाला सूचित करून दिलं की संतोष कुवम यांचं आगमन झालंय, तर थोड्याच वेळात ते उपस्थित होतील। बघा, खुश आहेत नाव घेतल्याबद्दल। हां, चला लवकर लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। संतोष कुवम यांना सूचना केली गेलेली आहे। आतापर्यंत चेंडू टाकून झाले आहेत 4, म्हणजे 8 चेंडू शिल्लक। धावसंख्या आहे ती 6, म्हणजेच 29 धावांची मला वाटते अजूनसुद्धा गरज असेल, आणि हा चेंडूसुद्धा निर्धाव। तर 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 29 धावांची गरज। बाउंड्री पंचांनी संध्याकाळच्या टायमाला मला वाटतंय प्रतीक्षा तुम्हाला लागू शकतं। दरम्यान मिसफील्ड झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा मिळतील। या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोचतोय। आठ धावा धावफलकावरती। मंगेश वल्वी चांगला फटका या ठिकाणी, शतरक्षक आहे मात्र मिड विकेटला। दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? प्रेक्षकांनो, सामना थोडासा लांब चाललाय, मात्र आपण पाहू शकतो 35 जे टार्गेट आहे ते 35 टार्गेट चेस करायचं असेल तर अजून सुद्धा 9 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे 26 धावांची गरज आणि 5 चेंडू शिल्लक। 5 चेंडू आणि 26 धावा, इक्वेशन थोडासा जड आहे। एज लागला या ठिकाणी लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने चेंडू धावतो आहे। चेंडू त्या ठिकाणी थांबलेला आहे। बघा नशीब किती साथ देत आहे ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव या संघाला। 2 धावीने धावफलक पुढे सरकलं गेलं ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती। आता चेंडू शिल्लक असेल 4, धावांची गरज असेल ते 24। 4 चेंडू 24 धावा, 4 चेंडू 4 षटकारांची गरज। गणेश जाधव आज भरपूर मेहनत या ठिकाणी करत असताना कैलास भोईरे मला वाटतं कुठे दिसत नाहीयेत। एक धावाली धावफळक पुढे सरकला गेला। 12 धावा, 3 चेंडू, 23 धावांची गरज। कैलास भोईर आणि गणेश जाधव ही A1 जोडी आजच्या दिवसामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळालेली नाही आहे। दरम्यान हा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला। बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या दुसऱ्या धावेनं धावफलक मात्र पुढे सरकेल 14 या धाव संख्येवरती। 21 धावा अजून सुद्धा हव्यात आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। क्रिकेट आहे, मंगेश वल्वी बॉलिंग मार्क वरती सध्या तरी आपण पाहतोय। थोडासा मी म्हणेन ना विजयदीप खोपरेपाडा संघाला इथे सामना लांब जाताना दिसतोय, मात्र क्रिकेट संपलेला नाहीये, भरोसा नाही काय होईल। दरम्यान एक चांगला फटका षटकार, थँक्यू। वीस धावा धावफलकावरती, 1 चेंडू आणि 15 धावांची गरज। मंगेश याच्यावरती आता मात्र आक्रमण, फलंदाज चेतन पडवळे
चेतनेच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाली सध्या तरी आपण पाहू शकतो। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चंडूची समाप्ती, षटक समाप्त झाले। 15 धावेच्या फरकाने संघ जिंकलाय। ओम सागर स्पोर्ट्स बामणगाव संघ आणि विजयी संघाला बाय या प्रोसेसनं तो पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय। तर मंगलमूर्ती नागले संघाने टॉस